भाजपचे दिलीप माने ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहे. दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे. दिलीप मानेंसह अनेक कार्यकर्तेही प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तर भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्री निवासस्थानी दुपारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. तर भाजपमधील जे एका मोठ्या पदावर राहिलेले आहेत असे दिलीप माने हे आता ठाकरे गटामध्ये प्रवेश करतायत आणि त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, दिलीप माने ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत त्याविषयीचे? नक्कीच, कारण आज दुपारी हा पक्षप्रवेश पार पडतोय. भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये आज मातोश्रीवरती पक्षप्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासोबत प्रामुख्याने आपण पाहिलं तर बंजारा, मातंग व चर्मक या समाजाचे असंख्य कार्यकर्ते जे आहेत हे देखील उपस्थित असतील. सोबतच मराठी चित्रपट क्षेत्रातील जी मंडळी आहेत ते देखील यांच्यासोबत या पक्षप्रवेशाच्या दरम्यान उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी आपण पाहिलं होतं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिलीप माने यांनी मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष पदासोबत प्रदेश सचिव, मुंबई उपाध्यक्ष यासारखे पदं जी आहेत ती भूषवलेली आहेत. त्यामुळे आपण पाहू शकतो की एकूणच मराठवाडा विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील मुंबई स्थित जनतेसाठी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आरोग्य, शैक्षणिक व इतर मदत मिळवून देण्याचा देखील त्यांनी मोठं काम केलेलं आहे. आणि यासोबतच आपण पाहतो की तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आज अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे. एकूणच आपण पाहतोय की दुपारी मातोश्रीवरती हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. परा निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.